कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 4 हा आठवडा भांडण गॉसिप राडे यासाठी चांगलाच गाजला. यासोबतच या आठवड्यात 2 सदस्य एलिमिनेट होणार असल्याचं जाहीर झालं आणि यामुळेच सदस्यांमध्ये टेन्शनचं वातावरण पाहायला मिळालं. शनिवारच्या वीकेंडच्या चावडीत यशश्री मसूरकर एलिमिनेट झाली, तर रविवारी आणखीन एक कोणता स्पर्धक घरातून एलिमिनेट होईल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. त्यानंतर महेश सरांनी बिग बॉसच्या घरात एंट्री घेत सगळ्यांशी संवाद साधला आणि ते बोलत असताना ज्या सदस्याच्या वेळी दरवाजा उघडेल तो सदस्य आज घरातून बाहेर जाणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी तेजस्विनी अमृता यांच्याशी संवाद साधला आणि बजर वाजून त्या दोघीही सेफ झाल्या. तर किरण मानेंशी बोलत असताना घराचा दरवाजा उघडला आणि हे पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. तर विकास खूपच भावूक झालेला पाहायला मिळाला. तर महेश सर बाहेर आल्यानंतर किरण माने त्यांच्या सोबत नव्हते, तेव्हा त्यांनी किरण घराबाहेर आला असला तरी तो खेळातून बाहेर पडला नाहीये असं सांगितलं आणि किरण मानेनं सिक्रेट रूम मध्ये पाठवल्याचं पाहायला मिळालं. या सिक्रेट रूम मधून किरण आता घरातील सर्व हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत. किरण मानेंच्या या सिक्रेट रूम मध्ये जाण्यामुळे आता घरात नवीन काय ट्विस्ट येणार हे पाहण्यासाठी पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीझन 4 सोमवार ते शुक्रवार रात्री 10 आणि शनिवार रविवार रात्री 9:30 फक्त कलर्स मराठीवर आणि वूटवर कधीही. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.